नमस्कार शेतकरीबंधूंनो, मी संजय चौधरी, बायोफ्युएल क्रॉप सोल्युशन जळगाव, आपला मित्र, आपला सहकारी. मागील 15 दिवसापासून कुठल्याही व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याला संवाद साधलेला नाही किंवा आपली भेट झालेली नाही. त्याचं कारण असं आहे, माझ्या परिवारातून आपण ज्या वैद्यकीय समस्येला मी सामोरा जातोय ती समस्या माझी आहे, आज माझ्या परिवाराची आहे, पण ती शेतकरी मित्रांना सुद्धा येते किंवा येऊ शकते. त्याच्याकरता मी एक 2 मिनटं माझ्या शेतकरी बांधवांशी संवाद साधणार आहे, त्याच्यानंतर आपण आपल्या मूळ विषयावर येऊ. माझा शेतकरी मित्रांना एक विनंती असेल, हात जोडून विनंती असेल की शेतकरी बांधवांनी गुटखा, खैनी, पान मसाला, तंबाखू, पान याचं व्यसन असतं किंवा आहे, त्यांनी ते व्यसन सोडून द्यावं. कारण काय, त्या व्यसनामुळे जी समस्या निर्माण होते त्याचे परिणाम हे कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर भोगावे लागतात. शेतकरी बांधवांच्या आजही जर विचार केला तर कुठल्याही शेतकरी बांधवांचा विमा नसतो. शेतकरी बांधवांचा काही कारण असतो, मृत्यू झाला किंवा आजाराची गरज पडली तर मेडिक्लेम नसतो, मृत्यू झाला तर त्याला नुकसान भरपाई म्हणून कुठलाही विमा नसतो. तोच जर तुम्ही नोकरदाराचा विचार करायला गेला, जनरल विमा, ग्रुप विमा, परिवाराचा विमा, त्याच्यानंतर GPF, PF ह्या अशा प्रकारची त्यांना त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी, त्याच्यानंतर शेवटचा भाग परत त्यांना त्यांचं पेन्शन मिळत असतं परिवारासाठी, जे त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाचं, त्यांच्या परिवाराचं उदरनिर्वाहाचं साधन निर्माण होतं, ती समस्या शेतकरी बांधवांना ती सुविधा उपलब्ध नाही. त्याच्यामुळे तुम्ही आपला एक विचार करा, एखाद्या शेतकऱ्याचा वैद्यकीय उपचारासाठी जर गरज पडलं, त्याचे वैद्यकीय उपचार होईपर्यंत आर्थिक बोजामुळे कंप्लीट परिवार उद्ध्वस्त होतो, पण त्याच्यानंतर जर त्याचा मृत्यू झाला किंवा काही चुकीची घटना झाली, ज्या परिवारासाठी आपण शेतकरी बांधव मुलासाठी, मुलीसाठी, परिवारासाठी रात्रीचा दिवस करून आपण शेतीमध्ये काबाड कष्ट करतोय, त्याच मुलांचं, त्याच परिवाराचं आपण गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर परेशान होतात किंवा त्रास होत, किंवा हेडसाड होते, आपला पैसा जातो आणि शेवटी परिवार उद्ध्वस्त होतो. याकरता आपल्याला आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी, ज्याच्यासाठी आपण झटतोय, ज्याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतोय, त्यांचा विचार करून तुम्ही व्यसन करू नका. एखादा शेतकरी जर गेला तर त्याचा मृत्यू सिद्ध करण्यासाठी तहसीलदारापर्यंत आपल्या परिवाराच्या अवहेलना काय होतात, परिवाराला किती चक्रा माराव्या लागतात, आपण तर सुटतो पण आपल्यानंतर परिवाराचे काय हाल होतात, ती जर तुम्ही 2 मिनटं विचार केला तर तुम्ही निश्चित व्यसनापासून प्रवृत्त व्हाल. माझी तुम्हाला परत हात जोडून विनंती आहे प्रत्येक शेतकऱ्याला की तुम्ही कुठलंही तंबाखू, खैनी, गुटखा, पान मसाला, पान याचं अतिरिक्त व्यसन करू नका, व्यसन करू नका. शेवटी आपल्याला परिवार महत्त्वाचा आहे, त्याप्रमाणे माझी तुम्हाला विनंती आहे की व्यसन सोडा. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. आपण मागच्या 1-20 दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता की पपईसाठी बुरशीनाशक म्हणून जमिनीतून ट्रायकोडर्मा आणि वरून केमिकल बुरशीनाशक अशा पद्धतीचं एक माझं एकपर्यंत तुम्हाला मी एक व्हिडिओ करताना एक म्हणजे मालिका सुरू करायला सांगितलं होतं की कुठल्याही रोगाच्या किंवा अवस्थेच्या 10 ते 12 दिवस अगोदर तुम्हाला व्हिडिओ टाकला जाईल, त्याच्यामुळे तुम्हाला त्याची काम करण्यासाठी योग्य होईल. पण माझ्या ह्या माझ्या वैयक्तिक कुटुंब समस्यामुळे मी तुमच्याकडे व्हिडिओ टाकू शकलो नाही. त्यामध्ये मी केमिकल बुरशीनाशक वरून आणि जैविक बुरशीने ट्रायकोडर्मा खालून अशा दोघी पद्धतीनं बुरशीनाशक रोग, बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण पपई पिकासाठी करण्यासाठी एक पद्धत सांगितली होती. जी पद्धत ज्या शेतकऱ्याने अवलंबन केली त्या शेतकऱ्यांना आज कुठलंही नुकसान नाही, ज्यांनी ती पद्धत अवलंबन केली नाही त्यांच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. साधारणतः 2000 लागवड असेल, त्याच्यामध्ये 200, 300, 500 झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याची लक्षणं सर्वसाधारणपणे अशी होती की तुम्ही जर ती लक्षणं पाहिली तर हा साधारणतः पपईचा जर असा बुंदा असेल, खोड असेल, इथेही माती असेल, तर ह्या भागामध्ये एक बुरशी वाढते मातीच्या जवळ, याला असे थोडे डॉट पडतात, काळे निळे ठिपक्या दिसतात आणि इथून झाड सळतं.
किंवा इथून ते झाड मरतं आणि वरचं जे झाड असतं ते कोमेजतं किंवा संपून जातं. याच्या ही जी बुरशी, हिचा हा जो रोग आहे हा पाणी पडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाढतो, कारण त्याला पोषक वातावरण निर्माण होतं, बुरशीजन्य रोग आहे. याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी पडल्याबरोबर वाढतं. ज्यांनी उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणावर पाणी भरलं त्यांच्या बी समस्या मोठ्या येतात, तर हा रोग मोठ्या प्रमाणावर वाढतो. हा फायटोफेरा या बुरशीमुळे हा रोग होतो. या बुरशीच्या नियंत्रणासाठी जमिनीतून ट्रायकोडर्मा आणि वरून पानांच्या माध्यमातून केमिकल बुरशीनाशक आपण जर हे वापरलं तर याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आलेत किंवा बऱ्याच शेतकऱ्यांशी बोलणं झालं या दोन दिवसामध्ये. मी मागच्या 10 दिवसामध्ये कोणाचाही कॉल रिसीव्ह केला नाही, या 2 दिवसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल रिसीव्ह केले मी. माझ्या समस्येमधून मी थोड्या प्रमाणात मुक्त झाल्यानंतर शेतकऱ्यांचे कॉल रिसीव्ह केले किंवा त्यांचे कॉल त्यांच्याशी बोलणं झालं. तर 2000 झाडांमधून 100, 200, 500 झाडं मरून गेले किंवा ज्याला आपण आकस्मिक मरण होतं ते झालं ते ह्या बुरशीमुळे झालं. त्याच्यावर उपचार काय? मेटॅलेक्झिल M45 कॉम्बिनेशन असलेलं रेडोमिल असेल किंवा M45 आणि 25 कॉम्बिनेशन असलेलं साप असेल किंवा दुसरं तत्सम जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते केमिकल बुरशीनाशक स्प्रेच्या माध्यमातून घ्या. साधारणतः 20 ते 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी. त्याच्याबरोबर सिलिकॉन बेस स्टिकर, त्याच्यानंतर झिंक 20 ग्रॅम, त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट 20 ग्रॅम आणि एखादं सकिंग पेज ज्याला म्हणतो आपण रसशोषक किटींच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशक घ्या आणि ह्या वरूनच फवारा करा. त्याच्यानंतर खालून जमिनीतून ट्रायकोडर्मा ज्यांनी टाकलेलं असेल त्यांनी अर्जंट टाकून घ्या. 1 किलो ट्रायकोडर्मा, 2 किलो गुळ, 200 लिटर पाणी. हे मिश्रण मल्टीप्लाय करण्याचा आता वेळ नाही, त्याच्या काफावर फक्त 1 दिवस ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ड्रिपने सोडा किंवा तुम्ही ड्रेंचिंग करू शकता. त्याच्यानंतर तिसरं आणि प्रभावी औषध जे आहे म्हणजे मार्केटला आहे किंवा ते बऱ्याच 150 वर्षापासून इंग्रजांच्या काळापासून वापरलं जात आहे, ते बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे. ऊस उत्पाद आपलं सॉरी द्राक्ष उत्पादक असतील किंवा फळबागाचे असतील लिंबू यांना बोर्डो मिश्रण बाजारात मिळतं ते बोर्डो मिश्रण घ्या. त्याची पेस्ट बनवा आणि ती पेस्ट झाडाच्या जमिनीलगतचा जो भाग आहे 6 ते 8 इंच ह्या प्रमाणामध्ये ती बोर्डो मिश्रणाची पेस्ट लावून टाका. म्हणजे आपल्याला वरून रासायनिक बुरशीनाशक, जमिनीतून जैविक बुरशीनाशक आणि प्रत्यक्ष जिथं झाडाचा इफेक्टेड किंवा झाडाचं रोगाची लागण झालेली आहे त्या या भागावर बोर्डो. आता हा बोर्डो जो आहे ह्या बोर्डो मिश्रणाचं वैशिष्ट्य असं आहे की बोर्डो मिश्रण साधारणतः इंग्रजांच्या काळापासून वापरलं जात आहे. बोर्डो मिश्रणाच्या विरोधात कुठल्याही बुरशीची प्रतिकार शक्ती निर्माण झालेली नाही, त्याच्यामुळे उत्कृष्टरित्या त्याचे परिणाम मिळतात किंवा त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. त्याच्यामुळे आपलं पीक वाचतं. त्याच्यामुळे बोर्डो मिश्रण ह्या पद्धतीनं वरून रासायनिक बुरशीनाशक, जमिनीतून ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक, अशा 3 प्रकारे आपल्याला अर्जंटमध्ये किंवा अति तातडीने हे उपचार करून घ्या. साधारणतः 3-3, 4-4, 5-5 महिन्याचे पपईचे मोठे पपईचे छोटे फळं लागलेले झाडंसुद्धा बसत आहेत आणि ती प्रमाण खूप मोठं आहे. कदाचित 1000 झाडांमधून 200, 300, 400 म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. ते नुकसान टाळण्यासाठी अशा पद्धतीने त्याचे उपचार करा. परत तुमच्याकडे जर बोर्डो मिश्रण उपलब्ध नसेल किंवा बोर्डो जर उपलब्ध होत नसेल तर M45 आणि 25 कॉम्बिनेशन असलेलं किंवा मिश्र औषध असलेलं बुरशीनाशक तुम्ही 500 ग्रॅम घ्या आणि ते साधारणतः 1000 खोडांसाठी झाडांसाठी लावण्यासाठी पुरेल. त्याच्याबरोबर साधारणतः 1 ते 1.5 किलो माती व 5 ते 7
लिटर पाणी ह्या पद्धतीनं, म्हणजे तुमचं साप असेल कदाचित, नाव लिहून घेतो मी तुम्हाला लक्षात येण्यासाठी, साप असेल 500 ग्रॅम, त्याच्यात एक तर 1.5 किलो माती आणि 5 ते 7 लिटर पाणी, त्याचा एक ठीक ज्याला आपण घट्ट बनतो ते घट्ट मिश्रण बनवायचं आहे का काय, त्याला याला जर तुम्ही घट्ट बनवायला गेले तर प्रति हजारी 2 ते 3 किलो, प्रति हजार जणांसाठी 2 ते 3 किलो साप पावडर लागेल, तेवढी पावडर जर तुम्ही वापरायला गेलात तर ते आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसेल, म्हणून त्याच्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 किलो माती टाका, 5 लिटर पाणी घ्या आणि त्याची घट्ट पेस्ट बनवा की जी लावू शकतात झाडाला तशा पद्धतीने बनवा. मग ते लावण्यासाठी साधारणतः 30 ते 35 रुपयाचा साधा जो माती कलर मिळतो तो देण्यासाठी बाजारात अंबाडीचा काडी असलेला एक ब्रश मिळतो, तो साधा 15-20-25 रुपयापर्यंत मिळतो, तो ब्रश घ्या आणि त्या ब्रशने त्या झाडाला लावून घ्या. जे हे मिळा शक्यतो बोडो मिश्रण लावण्याचा प्रयत्न करा, ते जर नाही मिळालं तर हे कॉम्बिनेशन लावा, म्हणजे इथं तुमच्या प्रत्यक्ष जिथं इन्फेक्टेड किंवा जिथं प्रत्यक्ष रोगाचं आक्रमण झालेलं आहे ह्या भागावर या दोघांपैकी एक लागेल, वरून रासायनिक बुरशीनाशक आणि खालून जमिनीतून जैविक बुरशीनाशक, आणि हे तिघ प्रकार खूप मोठ्या खर्चाचे नाही, अशा पद्धतीनं आपलं होणार नुकसान टळेल. त्यासाठी काळजीपूर्वक अति तातडीनं हा उपचार करा, आपलं होणार नुकसान निश्चित टळेल. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी संजय चौधरी या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ही महत्त्वाची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ शेअर जरूर करा. परत मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की प्रत्येक शेतकऱ्याने खैनी, गुटखा, तंबाखू, पान मसाला यांचं सेवन करू नका. फक्त एक वेळा मनात विचार आणा की आपल्यानंतर आपल्या परिवाराचं काय, ह्या एकच गोष्ट जर तुम्ही व्यवस्थिशीररित्या मनात आणली किंवा तुमच्या मनात तर जी भिनली तर तुम्हाला व्यसन सोडण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, तुम्ही व्यसनमुक्त व्हाल. धन्यवाद. मी संजय चौधरी.